पारनेर तालुक्यातील पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे. या सभेसाठी सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे चेअरमन संभाजी रोहकले हे होते. तर या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. सतत तोट्यात असणारा खरेदी विक्री संघ आज रोजी नफ्यात असल्याचा आनंद चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लवकरच या खरेदी विक्री संघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं चेअरमन संभाजी रोहकले यांनी सांगितलं आहे. एकेकाळी अतिशय सुवर्णकाळ असलेली पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची ही वास्तू हा संघ मधल्या काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये खाजगीकरणाच्या युगामध्ये एकदम बंद पडलेला होता. परंतु 2016 आम्ही सर्व संचालक निवडणुकीनं पुन्हा या संघावर आलो आणि नंतरच्या 2 वर्षाच्या काळामध्ये बऱ्यापैकी हा संघ आम्ही नफ्यामध्ये आणलेला आहे. भविष्यकाळामध्ये पारनेर शहरामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला असलेली ही जागा, या जागेचा उपयोग पारनेर शहर आणि पारनेर तालुक्यातील उद्योग व्यवसायाकरता कशी वापरता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज झालेली सर्वसाधारण वार्षिक सर्वसाधारण सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली, त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आणि सर्व संचालकांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. तर या सर्वसाधारण सभेसाठी व्हाईस चेअरमन बाबासाहेब खिलारी, त्याचबरोबर शिवाजी सोळंके, मारुती रेपाळे, दिलीप पवार, मधुकर पठारे, संजय मते, आनंदराव रणसिंग, बन्सी पायमोडे, पुष्पा वराळ यांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारनेर तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी तालुक्यातील संघाचे सर्व सभासद, त्याचप्रमाणे संघाचे संचालक या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय पाटले साहेबांनी जे सांगितलं की या खरेदी विक्री संघामध्ये फार मोलाचा वाटा कोणाचा असेल, कैलासवासी विठ्ठलदादा शेळके असतील, शिवाजी तोंडीबा सालके सर असतील, सीताराम खिलारी सर असतील किंवा नंदकुमार झावरे असतील, या मंडळींनी यापूर्वीच्या काळामध्ये हा संघ अतिशय चांगल्या ऊर्जितावस्थेमध्ये आणला होता. परंतु मधल्या काळामध्ये प्रशासक या ठिकाणी आल्याच्या निमित्तानं आणि खाजगीकरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या चेअरमननी सांगितलं की त्या स्पर्धेच्या काळामध्ये याच्याकडे हा दुर्लक्षित म्हणून झालेला होता. परंतु आमचं सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, आमच्या संचालिका या सर्वांनी अतिशय एकोप्यानं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून या संघाला ऊर्जितावस्था आणण्याचा जो काही संकल्प केला आणि आज या निमित्तानं 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक उन्हाळी पावसाळे या संघानं पाहिले, परंतु सर्वांची साथ एकत्रित असल्याकारणानं हा संघ तोट्यामधून आज छोटा का होईना आम्हाला नफा झालेला आहे आणि त्याचा एक अत्यानंद सर्वांना या ठिकाणी झालेला आहे. अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळ आणि सभासद या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो. न्यूज रिपोर्टर राणी गायकवाड, शिवनेर प्राईम, पारनेर. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.